say that plastics are bad for environment and ecosystem. Sometimes all we need is a little change. A change in perception. A change the way we look at plastics. At Reliance, we believe plastics have great potential if we dispose them properly. Presenting Project Plastics to Road. Yes, you heard it right. We are going to make roads by recycling plastics. Still wonder how? Let's have a closer look. As through segregation, we will differentiate between dry waste, wet waste, recyclable and non-recyclable plastics. But now, it has been said that plastics are bad for environment and ecosystem. Sometimes, all we need is a little change. A change in perception. A change the way we look at plastics. At Reliance, we believe plastics have great potential if we dispose them properly. Presenting Project Plastics to Road. Yes, you heard it right. We are going to make roads by recycling plastics. Still wonder how? Let's have a closer look. Helps increase the strength of the road. These roads have better resistance towards rainwater and cold weather. Sometimes a little effort makes a big difference and the end result up for everyone to see. Gets the properly done and you get the long lasting. So we are in that phase right now where even your satellites up in the sky for communications, your cars, every car is today trying to, whether it be littering, whether it be plastics and landfills, and more recently नाही आम्ही त्या हिशोबाने विचार केला नाही काही तुमच्याकडे नाही आहे फक्त जे आज देशामध्ये चालू आहे ना आम्ही एक मेजर मोठी कंपनी म्हणून ह्याला त्या हिशोबाने विचार करतोय मंत्रीजींनी मला वाटतं 2-2.5 वर्षापूर्वीच ह्याच्याबद्दल सांगितलं की वापरा म्हणून पण अजून वापर असा सुरू झाला नाही आहे आता आम्ही एक हे करून दाखवलंय तर आम्ही याला पुढे वळायला ट्राय करू कोकणामध्ये असे अनेक हा एक पूर्ण सामाजिक उपक्रमच आहे हा सामाजिक उपक्रमच आहे आणि कारण की जे मल्टी लेअर्ड प्लास्टिक जे आहे ज्याचं एंड ऑफ लाईफला असतं म्हणजे ज्याला दुसरा काही वापर नाही रिसायकल नाही करतायत आणि तेच जाऊन आज जे आपण पोल्युशन ऐकतो त्या पर्टिक्युलर त्या प्लास्टिकला मल्टी लेअर्ड प्लास्टिकला आम्ही श्रेडिंग करून म्हणजे तुकडे करून 8-10% टारमध्ये मिसळून बिटुमिनमध्ये मिसळून हे रोड बनवले आहेत आणि हे जे आपण 40 किलोमीटर बोलतो आहे हे फक्त रिलायन्सच्या प्रकल्पात रिलायन्सच्या परिसरातच बनवले बाहेर नाही बनवले काही आम्ही आमच्या टाउनशिपमध्ये प्लांटच्या आत दर 2-3 वर्षांनी आम्ही करतो रोड बनवतो त्याच्यामध्ये त्याला वापर केलेला आहे हे जे प्लास्टिक टाकण्यामुळे ह्याची जी बाइंडिंग म्हणतो आपण ती चांगली होते तर रोडची स्ट्रेंथ वाढते रोड एकदम स्ट्रॉंग होतो आणि लाईफ आपल्याला जास्ती मिळेल त्याच्यावर आता आपण जेव्हा तुम्ही जाल आता रोडवर पाहत होता त्यावर्षी तुम्ही पाहिलं 5,500 मिलीमीटर पाऊस पडलाय नागोठण्याला त्या पावसाळ्यानंतर सुद्धा आमचं जे हेवी ट्रॅफिक आहे आमचे टँकर कंटेनर ते तर मुवमेंट झाल्यावर त्या रोडची कंडिशन आपण पाहाल तर ते चांगले आणि एक ह्यानी सर्वात मोठा एक हे करतोय आपण की जे ज्याला प्लास्टिकला काही यूज नाही आहे आणि जे पोल्युशन वाढवतंय त्याला आपण यूज करतोय फक्त मोठ्या शहरां वगैरे मध्ये आहे कॉस्ट ऑफ कॉन्क्रीट फार जास्ती असते आणि कॉन्क्रीटचे वेगळे प्रॉब्लेम आहेत हे आम्ही जे आपल्या देशामध्ये तुम्ही पाहाल तर सर्व नॉर्मली टार आणि बिटुमिन रोड आहेत त्या रोडमध्ये याला आपण मिक्सिंग करून त्याचा हा एक विचार केला आहे.